सोलापूरच्या राजकारणातील युवा चेहरा उदय पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. उदय पाटील यांच्या भाजप प्रवेशाने दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर उत्तरमधील राजकीय समीकरणाला आणखी बळकटी येऊ शकते. मात्र भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसमुक्त सोलापूर जिल्हा करण्याची जबाबदारी उदय पाटील यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असं सांगून माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांच्यावर एक प्रकारची जबाबदारीच टाकली. माननीय उदयशंकर पाटीलजी सोबत गिरीश कडवेजी, रोहन रमेश दादा पाटीलजी, गंगाधर सिंगजी, सोमनाथ पाटीलजी, सज्जन स्वामीजी या ठिकाणी पक्षप्रवेश होतोच आहे, पण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हा पक्षप्रवेश तेथील जनता बघत आहे. आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की उदय पाटीलजी यांनी त्यांच्या बोलण्यात काय बोलले ते अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर त्यांच्या ब्लडमध्ये हिंदुत्वाची विचाराचा एक विचारधारा आहे आणि त्यांनी आपल्या जीवनातलं पहिलं मत हे जगाला ज्यांनी मान्यता दिली होती असे लोकनेते अटल बिहारी वाजपेयीजी यांना पंतप्रधान करण्याकरता दिलं होतं. मला व माझ्या आत्मसमर्थकांना एवढ्या सन्मानाने एवढ्या मोठ्या आदराने आपण भारतीय जनता पक्षामध्ये आपण सामावून घेतात, आपण एवढं मला आम्हाला मान सन्मान देतात याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. एवढंच सांगेन येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वासाठी व सनातन परंपरेसाठी व भारतीय जनता पक्षासाठी कुठल्याही भावना ठेवून कुठल्याही निरपेक्ष भावनेने मी काम करेल व पक्ष वाढीसाठी व पक्षासाठी माझं जेवढं प्रामाणिक योगदान देत आहे कुठली भावना न ठेवता निरपेक्ष भावनेने मी काम करेन. आज ज्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये आहे असे आमचे सगळ्यांचे तुमचे आमच्या सगळ्यांचे आवडते पाटील साहेब आणि आज उदयजी पाटील आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलं यांचं मी स्वागत करतो आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभारणार आणि उभारेल एवढं मी सांगू इच्छितो. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या घराण्याची परंपरा आहे की गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या काका दोन्ही काका आमदार होते ते कुठल्या पक्षाचे होते याला महत्व नाही, पण जनतेची सेवा आजपर्यंत करत आले आणि उदय पाटील अनेक वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असल्यामुळं आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर भारतीय जनता पक्षाचं ताकद आज वाढलेलं आहे. मी खरोखर उदय पाटलांचं मनापासून आभार करतो, अभिनंदन करतो, स्वागतही करतो. आज सोलापूर जिल्हा बऱ्यापैकी भाजपमय व्हायला लागलेला आहे, आता राहिलाय मध्यमध्ये एक राहिलेला आहे, आता माढा एक राहिलेला जिल्ह्यात माढा एक राहिलेला आहे, एक आहे पण युतीचा आहे, म्हणजे सांगोला जे आहे ते युतीत आहे, त्याच्यामध्ये आपलंच आहे असं गृहीत धरून म्हणजे माननीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे काँग्रेस मुक्त भारत, पण तुम्हाला सोलापूरकरांची जबाबदारी आहे मोदी साहेबांचं स्वप्न सोलापूर जिल्ह्यात करायचं आहे. आणि ते मला असं वाटतंय की आदरणीय सचिन दादा म्हणजे महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेबांच्या नेतृत्व असत आणि सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ते म्हणजे काँग्रेस मुक्त. म्हणजे उदय पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. युवक नेते माझे मित्र सहकारी बंधू उदयजी पाटील साहेब यांचा आज जो पक्षप्रवेश होत आहे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रथमतः उदय पाटील साहेबांचं स्वागत करतो, त्यांच्या निर्णयासाठी खूप खूप अभिनंदनही करतो. कारण उदय पाटील एक असं नेतृत्व आहे साहेब की आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही पक्ष राहिले पण आमच्या सगळ्यांचे कायम लाडके नेतृत्व राहिले आहेत, त्यांचं संघटन कौशल्य खूप चांगलं आहे आणि आपण सगळ्यांना जाणत आहात की सोलापूर आमच्या भागामध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे आणि लिंगायत समाजामध्ये एक हरहुंडरी एक संघटन पोषणाकडे चांगला नेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये आला. सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवुड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स, सेंचुरी प्लायवुड, ग्रीन प्लायवुड, विगवँग प्लायवुड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर, लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर अक्रोलिक्स डिझायनर लॅमिनेट आदी डेकोरेटिव्ह साहित्य होलसेल दरात, कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध. असंख्य व्हरायटी पाहण्यासाठी आजच फॅमिली सह शोरूमला भेट द्या. आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध. लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स
WIT कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर. नितेश मोहन सचदेव मोबाईल 95 11 87 99 61 आणि 91 72 21 17 69.